पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चंद्रपूरमध्ये येणार आहेत. मोरवा विमानतळाजवळील 16 एकर परिसरात त्यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. मोरवा विमानतळाजवळील 16 एकर परिसरात ही सभा होणार आहे. आता या सभेकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले. पुण्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर सभांचा राज्यामध्ये तडाखा हा सुरू आहे. या दीक्षाभूमीत, या वाघाच्या भूमीत चगे जाव, क्विट इंडिया, अंग्रेजो भागो, तेव्हा युनियन जॅक 3 दिवस जिथं खालती उतरगा आणि तिरंगा फडकगा, त्या भूमीमध्ये माननीय मोदीजी जेव्हा येत आहे तर आनंदाचा आहे. माननीय मोदीजींचा संवाद संभाषण ऐकून मतदार निश्चितपणे देशासाठी मतदान करेल असा मला वाटतं. देशाच्या प्रगती विकासासाठी जनता मतरूपी आशीर्वाद घेऊन उभी राहील आणि 19 एप्रिलला जनता कमळ चिन्हाची बटन दाबून माननीय मोदीजींच्या अब की बार 400 पार आशीर्वाद देऊ. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूरमध्ये येणारे, सभा होणारे, काय अधिकची माहिती? अगदी बरोबर निलम, बघायला गेलं तर आज तो ऐतिहासिक दिवस आहे ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष जे आहे नारळ फोडत आहे आपल्या प्रचारांसाठीचा, आणि त्याची सुरुवात जी आहे चंद्रपुरम मधून विदर्भातून होते. कारण की देशातील पहिल्या टप्प्याचं मतदान आहे त्याच्यामध्ये विदर्भ आहे आणि चंद्रपूर असणार आहे. आपण माझ्या मागे बघू शकतो, हेच ते सभा ठिकाण आहे. याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. संध्याकाळी 4:30 वाजता ते इथे पोहोचतील आणि 1.5 तासाचा हा पूर्ण सभेचा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर परत ते दिल्लीला जाणार आहेत. एकूणच बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीसाठीचे जे उमेदवार आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार, त्यांच्या प्रचारासाठी जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर जे आहेत त्या असणार आहेत. नेमकी ही लढत जी आहे एकदम काटेकी असणार आहे. कारण की त्याचं कारण की आत्ताच प्रतिभाताई धानोरकर त्यांचे जे पती होते त्यांचं आता निधन झालं होतं आणि कुठेतरी सहानुभूतीच्या बळावर मतदान घेणार असं भारतीय जनता पक्षाकडनं सांगण्यात येत आहे. पण सध्या आजची गोष्ट बघायला गेली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत या सभेच्या ठिकाणी संध्याकाळी 4:30 वाजता येणार आहेत आणि चंद्रपूर मधील लोकांसाठी आणि सोबतच महाराष्ट्रामधील सर्व मतदारांसाठी ते संबोधन करताना दिसून येणार आहेत आपल्याला. शुभम, आपण पाहतो एकंदरीतच मोठा या ठिकाणी 16 एकर या परिसरामध्ये ही सभा होणार आहे. कशा प्रकारची तयारी करण्यात आली? विरोधकांकडून आता या सभेवरती टीका होतीये. अर्थातच बघायला गेलं तर 16 एकर जमिनीवरचा हा भाग आहे आणि याच ठिकाणी जे आहे सभा होताना दिसत आहे. शेतीची ही माती आहे, काळी माती आहे विदर्भातली. या ठिकाणी जी आहे मागील 5 दिवसांपासून तयारी होताना दिसत आहे आणि महाराष्ट्रातील सर्व नेते आणि पदाधिकारी जे आहेत महायुतीचे आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचे ते कुठेतरी कंबर कसून कामाला लागले होते आणि मागील 3 दिवसांपासून दिवस रात्र या ठिकाणी जी आहे तयारी होताना दिसून येत आहे. धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरमध्ये येणार आहेत. चंद्रपूरमध्ये सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मतदारांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील, आवाहन करतील.